आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. तुला कुठे काही लागलं नाहीये ना? छोटे मालक अक्षरा, आता काय मी बोलू नकोस. आपण या संकटातून वाचलो ना, हेच लय आहे बघ आपल्यासाठी. पण तरी तुम्ही खूप काही केलंय. हाय का, आपल्या माणसांसाठी एवढं करायचं नाही होय. छोटे मालक किती लागलंय तुम्हाला हाता लावून. अगं अक्षरा, एवढं काय नाही लागलं आहे. अशी चिलट टोकरून जातात बघ. अन एवढ्या जखमासनी ना घाबरायचं नसतोय. माझी आई काय म्हणते माहितीये काय, हळद लावली की नाही की दुसऱ्या दिवशी जखम लगेच बरी होते बघ. पण छोटे मालक हे कोणी कशासाठी केलं ना हे कळलं पाहिजे आपल्याला. मामा कुठं आहे? मामा यशवंत मामा. अग होय, त्याची गाडी आहे बाहेर. नक्की यशवंत मामाचीच गाडी आहे ना? नाही म्हणजे अंधारात तशीच दुसरी कुठली गाडी असू शकते. हा सभी असेल बर. ते जाऊ दे, आपण इथलं नि वेळ आधी. हा हे शरवरी चल चल. म्हणजे ती रिंगटोन यशवंत मामाची होती.
तोच मगाशी रॉकेल टाकत होता, म्हणजे म्हणजे त्यांनी मला रॉकेल टाकून मारायचा प्रयत्न केला होता. ही चिंता यशवंत मामाची आहे. म्हणजे यशवंत मामानीच मला मारण्याचा प्रयत्न केला. गरम आहे अजूनही, म्हणजे गाडी आत्ताच बाहेरून आली, म्हणजे मामाच तिकडे होते. सगळा प्लॅन त्यांचाच. तुम्ही? हां. मामा, असं का भूत बघितलं नाही बघायला? अरे माणसं जातो आम्ही. अरे काय नाही बाच्ची, तुम्ही असो अचानक पुढे झाला ना म्हणून जरा गरबाळलो मी. हा काय रे मामा, होतास कुठं तू? मी हार मी कुठं नव्हतो गेलो, इथं होतो मी. अरे मामा किती वेळा फोन लावलाय तुला, माझा एकदा फोन नाही घेतलास तू. फोन वय? अरे आता लक्षात आले बघ माझ्या, ह्यो ना आपोआप सायलेंट झालता त्याच्यामुळे मला कळलं नाही. अक्षरा, बरं झालं बाबा सुखरूप गावलीस तू. आणि काय का अक्षर, कुठे गेली तीस तू? किती ओढ काय तुला?